आपल्याला जर मार्गक्रमण करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे विचार, की तुमच्या ठिकाणी जे विचार निर्माण होतात ते विचार तुमच्या जीवनाला आकार देतात. आणि म्हणून जीवन जगत असताना आपण चिंतन करतो, विचार करतो. आणि हे जे चिंतन करतो किंवा विचार करतो, हे चिंतन करणं किंवा विचार करणं आपली नियती निर्माण करत असते, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून शुभचिंतन केलंच पाहिजे, अनिष्ट चिंतन टाळलंच पाहिजे, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. आता शुभचिंतन करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्यासाठी मी अनेक वेळा सांगितलेलं आहे सुरुवातीलाच, की जितकं जितकं आपल्याला लोकांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, असे मनामध्ये आपण जर विचार घोळवले, ज्याला आपण हॅबिच्युअल थिंकिंग असं आपण म्हणतो, ते हॅबिच्युअल थिंकिंग म्हणजे चिंतन, हे नेहमी दुसऱ्यांचं भलं व्हावं, दुसऱ्यांचं कल्याण व्हावं, दुसऱ्यांना सुख शांती समाधान आनंद मिळावं, असं चिंतन ज्यावेळेला आपण करतो तेव्हाला त्या चिंतनाच्या द्वारे एका बाजूने आपण स्वतःच्या शरीररूपी कॉम्प्युटरला फीडिंग करतो, आणि त्याच वेळेला म्हणजे सायमल्टेनियसली आपण इतरांच्या देहालासुद्धा फीडिंग करत असतो. आणि म्हणून या फीडिंगमधून चांगले रिझल्ट्स माणसाला प्राप्त होत असतात. म्हणून शुभचिंतन करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, त्याला पर्याय नाही हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून चिंतनाचं महत्त्व संतांनीसुद्धा खूप सांगितलं, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, अनन्यास चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि. म्हणून अनन्यास चिंतयंतो माम, माझं चिंतन तू अनन्य होऊन माझं चिंतन कर असं सांगतात. अर्थात अनन्य म्हणजे काय, चिंतन कर म्हणजे काय, हा भाग पुन्हा प्रवचनाचाच आहे आणि त्याच्यावर पुन्हा विस्ताराने सांगावं लागेल. पण सांगायचा मुद्दा असा की चिंतनाचं महत्त्व भगवद्गीतेत सांगितलं आहे. तुकाराम महाराज सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध, की तुला जर हित व्हावं असं वाटत असेल तर देवाचं चिंतन कर. पण देवाचं चिंतन कर म्हणजे देवा, देव म्हणजे काय, देवाचं चिंतन करायचं म्हणजे कोणाचं करायचं, चिंतन करायचं म्हणजे काय करायचं, हे पुन्हा प्रश्न आले. मला सांगायचा मुद्दा असा की चिंतन कर, संतांनी सांगितलेलं आहे, काय नवे केले का चिंतिता विठ्ठले, म्हणजे जर चिंतन जर तू केलं देवाचं तर तुझ्या जीवनामध्ये काय होणार नाही, काही होईल हे सांगितलं. म्हणजे चिंतनाचं महत्त्व सर्व संतांनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे जे चिंतन आहे, हे चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे जीवनविद्येने आतापर्यंत जी प्रवचने केली त्याच्यामध्ये ईशचिंतन आणि इष्टचिंतन असे दोन भाग केले. आणि त्याच्यामध्ये इष्टचिंतन म्हणजे शुभचिंतन हा एक भाग झाला आणि ईशचिंतन हा दुसरा भाग झाला. आता ईशचिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते सुद्धा मी सांगितलं, की ईशचिंतन करायचं म्हणजे काहीतरी आपण जे कर्मकांड करतो त्याला ईशचिंतन म्हणत नाही. आणि म्हणून ईशचिंतनामध्ये ईशावास्यम इदम सर्वम हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे, की सर्व ठिकाणी जो परमेश्वर भरलेला आहे त्या सर्व ठिकाणी भरलेल्या परमेश्वराला पाहत पाहत राहणं, स्मरण करणं, त्याचं चिंतन करणं, ते लक्षात घेणं आणि जीवन जगणं, याला ईशचिंतन असं म्हणतात. आज आपण ते करत नाही म्हणून आपल्या जीवनाला ईश येण्याच्याऐवजी विष येतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आपल्या जे विष येतं म्हणजे दुःख येतं, त्याचं एकमेव कारण की आपल्याला जीवन जगत असताना जगात ईश पाहायला आपण शिकत नाही. आणि म्हणून कर्मकांड करत बसण्यापेक्षा विश्वामध्ये भरलेला परमेश्वर जर तुम्ही पाहण्याचा एक छंद घेतला, कारण मी मागल्या खेपेला सांगितलं होतं की हा जो ईश आहे, हा जो ईश्वर आहे, हा जो परमेश्वर आहे, हा सबंध विश्वामध्ये भरलेला आहे. आणि म्हणून या सबंध विश्वामध्ये जो भरलेला आहे आणि ज्याच्यामध्ये विश्व वास करून राहिलेला आहे, असा हा जो विश्व हा तुम्हाला ठाई ठाई क्षणोक्षणी पावलो पावली विश्वामध्ये पाहता आलं पाहिजे. आणि असं पाहत पाहत
आपण ज्यावेळेला जीवन जगतो तेव्हा त्या जीवनाला जो अर्थ प्राप्त होतो त्याला परमार्थ असं म्हणतात. आणि म्हणून हा जो परमार्थ करणं म्हणजे कर्मकांड करणं नव्हे. आज तुम्ही बघितलं सर्व धर्मात जर तुम्ही विचार केलात तर सर्व धर्मामध्ये कर्मकांडावर भर आहे. पण मी हे जे काही सांगतो आहे याच्यावर भर दिला जात नाही आणि त्याच्यातून नाना तऱ्हेचे समस्या निर्माण होतात. मग दंगे धोपे मारामाऱ्या युद्ध लढाया ह्या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण होतात त्याचं कारण ते आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून जीवनविद्येने हे जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानातून मानवजात सुखी कशी होईल. कारण जीवनविद्येचे हेच संकल्प आहे. जीवनविद्येचे संकल्प काय आहे, हे जग सुखी व्हावं आणि आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे अग्रसेर राहावं हा जीवनविद्येचा संकल्प आहे. आणि म्हणून हे जे राष्ट्र आहे आपलं हिंदुस्थान राष्ट्र हे सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे, त्याने प्रगती केली पाहिजे, का जगाला सुखी करण्यासाठी हे केलं पाहिजे. म्हणजे नुसतं हिंदुस्थान प्रगतीपथावर गेला म्हणजे भागला नाही, तर प्रगतीपथावर गेलेल्या हिंदुस्थानने जगाला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हाही त्याचा दुसरा भाग आहे. आणि म्हणून हे जग सुखी व्हावं आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं हा जो संकल्प जीवनविद्येचा आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यापैकी प्रबोधन हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ह्या प्रबोधनातून आपल्याला एकदा दिशा कळली जीवन जगण्याची किंवा आनंदाला पारावर नाही, मग आनंदाला पारावर नाही, आनंदाची डोळी आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची असं तुकाराम महाराज म्हणतात. आपल्याला असं वाटतं हा अनुभव फक्त तुकाराम महाराजांपुरताच मर्यादित आहे, हा अनुभव फक्त तुकाराम महाराजांनाच येणार आहे, हा आम्हाला येणार नाही, कारण आम्ही काय तुकाराम महाराज थोडेच आहोत, त्यांनी सर्वसंघ परित्याग केला, आम्ही थोडा सर्वसंघ परित्याग करणार आहोत, ते भंडारा डोंगरा जाऊन बसले, आम्ही थोडेच भंडारा डोंगरा जाऊन बसणार आहोत, मग त्यांना जो अनुभव आला तो आम्हाला कसा येणार, असा प्रश्न तुमच्या ठिकाणी निर्माण होईल. पण जीवनविद्येला हेच सांगायचं आहे की तुम्हाला आनंदाचे डोळी आनंद तरंग हा अनुभव जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी भंडारा डोंगरावर जायला नको, भामनाथ डोंगरावर जायला नको, बायका मुलांना सोडायला नको, संन्यास घ्यायला नको, या सगळ्या भानगडी करण्याची गरज नाही आणि कुठलंही कर्मकांड करण्याची गरज नाही. गरज आहे ती कर्मचांग करण्याची. जीवनविद्येचं जो भर आहे तो कर्मकांडावर नाही, कर्मचांग ह्याच्यावर भर आहे. कर्मचांग म्हणजे चांगलं कर्म करणं, कर्मचांग म्हणजे सत्कर्म करणं, कर्मचांग म्हणजे आपण जे करू त्याने दुसऱ्यांना सुख मिळालं पाहिजे, दुसऱ्यांना आनंद मिळाला पाहिजे. तो जर आपल्याला देता आला नाही तर कमीत कमी आपण दुसऱ्यांना दुःख देता कामा नये, उपद्रव देता कामा नये, एवढं जरी आपण केलं ना तरी पुष्कळ असतं. तर सांगायचा मुद्दा असा की जीवन जगण्याला दिशा पाहिजे आणि ही दिशा जीवनविधीने दिली की आनंद वाटा वाटा आनंद लुटा. आणि म्हणून त्याची पहिली स्टेप अत्यंत महत्त्वाची म्हणजे शुभचिंतन. आणि या शुभचिंतनाचे पुन्हा दोन भाग, ईशचिंतन आणि इष्टचिंतन. इष्टचिंतनावर आपण पाहिलेलं आहे, आता आपण ईशचिंतनावर सुद्धा भरपूर पाहिलेलं आहे, पण तरीसुद्धा आपण ते आणखीन पाहतो आहोत. याचं कारण तो विषय तसा महत्त्वाचा आहे. ईशचिंतन पाहत 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 आपण कसे आलो ते बघा की एकंदर या जगाची रचना जर पाहिली, आपल्या जीवनाची रचना आपण जर पाहिली, आपल्या शरीराची रचना आपण जर पाहिली, सर्वत्र आपण नजर टाकली तर आपल्याला असं दिसेल की आपल्या संबंध जगामध्ये जीवनामध्ये विश्वामध्ये सर्वत्र असा एक क्रम आहे. क्रम कसा आहे, स्थूल, तिथून नंतर सूक्ष्म, मग अतिसूक्ष्म आणि दिव्य असा क्रम आहे. आपण आपल्या शरीराकडे पहा, पहिलं आपल्याला स्थूल दिसेल, मग त्याच्या पाठीमागे सूक्ष्म दिसेल, त्याच्या पाठीमागे अतिसूक्ष्म दिसेल आणि त्याच्या पाठीमागे दिव्य ते आपल्याला अनुभवायला येईल. हे क्रम तुम्ही कुठेही बघा तुम्हाला हा क्रम दिसेल. म्हणून हा जो क्रम आहे की स्थूलाकडून सूक्ष्म, सूक्ष्माकडून अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्माकडून दिव्यत्वाकडे, हा जो क्रम आहे
हा क्रम फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून स्थूलात ज्याला देव पाहता येत नाही त्याला सूक्ष्मात देव पाहता येणार नाही, त्याला अतिसूक्ष्मात देव पाहता येणार नाही आणि त्याला दिव्य स्वरूपाचा अनुभव कधीच येणार नाही. आणि म्हणून जर परमेश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर त्याला साधा आणि सोपा उपाय म्हणजे विश्वात परमेश्वर पाहायला शिकणं. त्याच्यासाठी कुठे जायला नको कुठे यायला नको, जिथे तुम्ही असाल तेथे असाल तेथे नामाचे चिंतन. नामाचे चिंतन म्हणजे रामाचे चिंतन. रामाचे चिंतन म्हणजे अयोध्येचा राम नव्हे तर सर्व ज्ञानेश्वर महाराजांनी राम म्हणजे कोण सांगितला, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. की तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी. हा जो हृदयामध्ये जो राम आहे ज्याला आत्माराम असं म्हणतात तो आत्माराम जो आहे या आत्मारामापर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे. त्याच्यासाठी त्या दिव्य स्वरूपाकडे, आत्माराम हे दिव्य स्वरूप आहे, त्या दिव्य स्वरूपाकडे पर्यंत तुम्हाला जर पोचायचं असेल तर स्थूलाकडून म्हणजे आपण जसं चालत 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 मुकामाला जातो तसं स्थूलाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून अतिसूक्ष्माकडे आणि अतिसूक्ष्माकडून दिव्य स्वरूपाकडे असं आपल्याला वाटचाल करता आली पाहिजे. आणि ही जी वाटचाल आहे ही परमार्थाची वाटचाल आहे. ही जी वाटचाल आहे हा परमार्थातला प्रवास आहे. ही जी वाटचाल आहे यालाच आम्ही जीवनयात्रा असं म्हणतो. आणि म्हणून ही जीवनयात्रा तुम्ही करा. उगा तिकडे तिकडे आपण जे जातो त्याच्याऐवजी ही जीवनयात्रा जी आहे ही जीवनयात्रा तुम्ही अनुभवायला शिका. आणि मग तुमच्या ध्यानात येईल की हे जीवन म्हणजे आनंदाचा डो आहे, आपण म्हणजे आनंद तरंग आहोत, आपलं अंग म्हणजे आनंदच आहे, जिकडे सर्व ठिकाणी आनंदी आनंद आहे हे आपल्या अनुभवाला येईल. आणि ह्याच्यासाठी कुठे जायला नको कुठे यायला नको. तू घरात जरी असलास, तू ऑफिसमध्ये जरी असलास, तू कुठेही जरी पृथ्वीच्या पाठीवर असलास तरी तुला हा आनंदाचा डो, आनंद तरंग आणि आनंदाचा अनुभव तुला घेता येईल. आता हा अनुभव घ्यायचा की न घ्यायचा हे तुझ्या हातात आहे आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. आनंदात ऐश्वर्याचे सर्वांचं